विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल सातत्याने हल्ले केले गेलेले होते, आरोप केले गेलेले होते भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडून। आणि आता पुन्हा एकदा नांदेडमध्ये त्यांनी तोफ डागली आहे। जिल्ह्यात झालेल्या डांबर घोटाळ्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे। त्याचे पुरावे आणि जबाब बंब यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान यावेळी प्रशांत बंब यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय। कोणतेही 10 रस्ते तुम्ही निवडा, नियमानुसार काम झालं असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन, जीवनभर राजकारण करणार नाही असं आव्हान आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिले। नांदेड हा बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याची टीका त्यांनी केली आहे। अधिकारी चव्हाणांना फसवतात, चव्हाणांना याचं खूप मोठं उत्तर द्यावं लागेल असंही बंब म्हणाले। कोणतेही 10 रस्ते चव्हाणांनी निवडावे, नियमानुसार काम झालं असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन असं थेट आव्हान त्यांनी दिलं। माझं आव्हान आहे माननीय मंत्री महोदयांना, आदरपूर्वक आव्हान आहे, नांदेड जिल्ह्यातली कोणतीही 10 रस्ते त्यांनी चूज करावी, ते त्यांनी अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवावं, चेक करावी, ती जर क्वालिटी प्रमाणे आली तर मी आमदारकी सोडायला तयार आहे। गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून आपल्या भाषणाच्या माध्यमातून जी तोफ डागली त्याची चर्चा अजून शमते न शमते तोच। राज ठाकरे उद्या पुन्हा धडाडणार आहेत, त्यांची तोफ धडाडणार आहे ठाण्यामध्ये, त्यामुळे त्यांच्या या सभेची सध्या जोरदार चर्चा आहे। आणि त्याचा नवा अजून एक टीझर रिलीज झालाय, लॉन्च झालाय, त्यामुळे पिक्चर बद्दलची उत्सुकता अधिक वाढली। वार खूप सुटले, जे सुटलंय ते आपलंच आहे।